पतीच्या हत्येप्रकरणी अखेर खदान पोलिसांनी मृतकाची पत्नी व प्रियकरास केली अटक. खदान पोलीस ठाण्याअंतर्गत येणाऱ्या कौलखेड येथील महाडा कॉलनी येथे 4 नोव्हेंबर रोजी एक व्यक्ती जखमी अवस्थेत आढळून आली होती. या घटनेची माहिती मिळताच खदान पोलीस ठाण्याचे निरीक्षक सिरंग सनत हे सहकार्यासह तात्काळ घटनास्थळी पोहोचले होते. गंभीर जखमी व्यक्तीला तातडीने सर्वोपचार रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले होते. त्यावेळी डॉक्टरांनी त्याला तपासून मृत घोषित केले होते. या प्रकरणी पोलिसांनी अकस्मात मृत्यूच्या कलमांअन्वये गुन्हा दाखल केला होता. दरम्यान पोलीस निरीक्षकांच्या तपासात आणि वैद्यकीय अहवालात मृतावर प्राणघातक हल्ला झाल्याची पुष्टी झाली. मृतावर त्याची पत्नी आणि मृतकाच्या मामस भावाच्या पत्नीसोबत मिळून शारीरिक अत्याचार तसेच गळा आवळण्यात आल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. तसेच मृताच्या मावस भावासोबत मृतकाच्या पत्नीचे अनैतिक संबंध असल्याचे दोघांनीही कबुली दिली असून त्यांनी इंदोरे याची गळा आवळून हत्या केल्याची कबुली दिली आहे. पोलिसांनी दोघांवर खुनाच्या भारतीय दंडविधानाच्या कलम 302(34)नुसार 14 डिसेंबरला हत्येचा गुन्हा दाखल करून दोघांनाही अटक केली आहे. अशी माहिती आज दिनांक 15 डिसेंबर रोजी खदान पोलीस ठाण्यातून प्राप्त झाली आहे.